सकाळपासूनच पावसाची झड सुरू होती. हवेत मस्त गारवा होता आणि अशा सुंदर वातावरणात भटकण्यासाठी हाती भरपूर वेळ सुद्धा होता. खरे तर अशा पावसाळी वातावरणात कुठेतरी डोंगर दऱ्यात धबधब्याखाली भिजायला जायला हवे, चिंब होऊन गरमागरम चहा भजीचा आस्वाद घ्यावा असे प्रत्येकाला वाटते. पण आम्ही दोघा मित्रांनी मात्र थोडासा हटके प्लॅन केला. अशा चिंब पावसात शिवजन्मभूमी जुन्नरच्या पश्चिमेकडे जाण्याऐवजी आम्ही निघालो शिवजन्मभूमी जुन्नरच्या पूर्व भागात. माळरानात तग धरून असलेले प्राणी वैभव आणि पक्षी वैभव निहाळायला. जुन्नरच्या पूर्वेला पठारी भागात मोकळ्या माळरानांचा एक भला मोठा पट्टा आहे. या आदिवासात अनेक पक्षी आणि प्राणी माणसांच्या सोबतीने आपले जीवन जगतात हे ऐकून होतो आणि त्याची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी आमची पावले आज तिकडे वळली होती. पहिल्यांदा आम्हाला दर्शन दिले एका काळविटाच्या कळपाने, पण ते नजरेच्या टप्प्याच्या फार पलीकडे होते. त्यांचे फोटो टिपणे किंवा चित्रण करणे शक्य नसल्याने आम्ही दुसऱ्या ठिकाणाकडे वळलो. वाटेत कुदळ्या पक्ष्याने आमचे स्वागत केले. बराच वेळ तो फोटोसाठी बिनधास्तपणे पोज देत होता. त्याच्या जोडीला माळ टिटवी ही अनपेक्षितपणे दिसली. फार कमी वेळा दिसणारा हा पक्षी मी तर पहिल्यांदाच पाहत होतो. त्याचा फोटोही माझ्या संग्रही नव्हता आणि तो फोटो टिपण्याची संधी आज मला अनपेक्षितपणे प्राप्त झाली होती. त्यांच्या आजूबाजूलाच चंडोल पक्ष्याचे अन्न शोधण्याचे काम अविरत सुरू होते. वाटेत युवलासा बुशचॅन त्या सर्वांकडे विचारवंतासारखा बघत एका दगडावर शांत उभा होता. त्या पक्ष्यांचे बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर, मनासारखे फोटो टिपल्यानंतर त्यांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो. एका डोंगराच्या पायथ्याला आल्यावर आम्हाला दिसले काळविटाचे एक देखणे जोडपे. त्यांचे निरीक्षण करण्यासाठी आम्ही आडोसा शोधत पुढे सरकत होतो तोच आम्हाला त्यांचा भला मोठा कळप दिसला. पूर्ण वाढ झालेले नर आणि माद्यांचा समावेश असलेला तो कळप बिंदिक्कपणे गवतात चरत मुक्त बागडत होता. त्यांचे मनासारखे फोटो टिपून मग आम्ही पुढच्या ठिकाणाकडे निघालो. We'll be right back.
पुढे आल्यानंतर एके ठिकाणी एखाद्या एकांड्या शिलेदारासारखा एक पूर्ण वाढ झालेला काळवीट अचानकपणे आम्हाला दिसला. त्याच्या त्या क्रीडा निहाळत आम्ही त्याचे बरेच फोटो टिपले. तोवर दुसरा एक कळप समोरच्या बाजूला चरताना दिसला. मग आमची नजर त्यांच्याकडे वळली. त्यांची ही सुंदर दृश्य टिपून आमचा कॅमेरा आज अगदी समाधानी झाला होता. पण खरे तर एक गोष्ट मनाला खटकत होती. अशा वेळी लांब पल्ल्याचा एखादा व्हिडिओ कॅमेरा सोबत असायला हवा होता, जेणेकरून हे वैभव दूरवरून सुंदरपणे चित्रित करता आले असते. अखेर हाती असणाऱ्या कॅमेऱ्यांनी हवे तसे फोटोग्राफ टिपत दुधाची तहान ताकावर भागवली आणि जुन्नरची समृद्ध प्राणीसंपदा याची देही याची डोळा अनुभवली आणि पावसाच्या वर्षावात आम्ही पुन्हा घराच्या दिशेने माघारी फिरलो.